मोठी बातमी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा भाजपात जाणार. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा चालू आहे. अशातच चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. त्यामुळे चव्हाण आता भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. याविषयी बोलताना राज्यातील भाजपाचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, काँग्रेसचे अनेक लोकनेते आगामी काळात भाजपात येतील. फडणवीस यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, काँग्रेसमधील अनेक चांगले नेते हे भाजपाच्या संपर्कात आहे. ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्ष वाटचाल करत आहे त्यातून जनतेशी घट्ट जोडलेल्या नेत्यांची सध्या घुसमट होते. त्यामुळे देशभरातील काँग्रेसचे लोकनेते भाजपात प्रवेश करत आहेत. काही मोठे नेते लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे मी आता एवढंच म्हणेन, आगे आगे देखिए होता है क्या. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी आमदारकीचाही विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. तशी पत्रं त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिली आहेत. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर पटोले हे काँग्रेस हायकमांडशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.